आपले बदलापूर हे चॅनल यूट्यूबवर पाहण्यासाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर हे चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकनवर प्रेस करा. नमस्कार, मी सिमरन सावंत, आपले बदलापूरमध्ये आपलं स्वागत आहे. जीवन आधार फाउंडेशन मार्फत बदलापूर शहरात महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून कैलासनगर सत्संग भवन जवळ या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जीवन आधार फाउंडेशनचे अध्यक्ष शंकर पवार व महिला अध्यक्ष प्रतिभा पवार यांच्या मार्फत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जीवन आधार फाउंडेशन मार्फत राज्यात अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात. जीवन आधार फाउंडेशनची महाराष्ट्रात रेस्क्यू फोर्स देखील जोमाने काम करत असते. मागील वर्षी कोल्हापूर सांगली येथे आलेल्या महाप्रलयात जीवन आधार फाउंडेशनच्या रेस्क्यू टीमने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्या रक्तदान करा या आवाहनाला प्रतिसाद देत जीवन आधार फाउंडेशनचे अध्यक्ष शंकर पवार यांनी हे शिबिर आयोजित केले आहे. बदलापूर शहरातील नागरिकांनी या शिबिराला येऊन रक्तदान करावे असे आवाहन देखील यावेळी शंकर पवार यांनी केले आहे. 17 तारखेला महाराष्ट्र शिबिर आयोजन केलेले आहे, काय उद्दिष्ट आहे तुमचे? 17 तारखेला रविवार दिनांक 17/1/2021 रोजी जे महारक्तदान शिबिर आपण जे आयोजन केलेलं आहे, कोरोना काळाच्या या महाभयंकर याच्यामध्ये बरेच लोकांचे, असंख्य लोकांचे जीव गेलेले आहेत आणि त्या ह्या पार्श्वभूमीवर आणि बरंच काही कॅन्सर रोगी जे आहेत त्यांना रक्त मिळत नाही आहे आणि प्रत्येक माणसाचा, सर्वसामान्य माणसाचा हा जीव वाचला पाहिजे म्हणून आम्ही 17 तारखेला महारक्तदान शिबिराचं कैलासनगर बदलापूर वेस्टमध्ये आपण आयोजन केलेलं आहे. रक्तदान शिबिरामध्ये किती लोकांचं तुमच्याकडे म्हणजे हे आलेलं आहे, किती लोकांचं प्रतिसाद? साधारण आता रक्तदान शिबिरामध्ये साधारणतः 78 लोकांची आधी नोंदणी झालेली आहे. आमचं टार्गेट आहे 101 रक्तदाता किमान झाला पाहिजे हे आपलं ह्या महारक्तदान शिबिरामध्ये आपलं हे आहे. बदलापूरकरांना काय आव्हान करणार रक्तदान शिबिरामध्ये? बदलापूरकरांना एकच आव्हान करेन की जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स, जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स महाराष्ट्र जे या संघटनेनं जे महा रक्तदान शिबिर आयोजन केलं आहे, प्रत्येक माणसाचा जीव वाचला पाहिजे आणि स्वतःचा पण जीव तुम्ही वाचवला पाहिजे यासाठी प्रत्येक माणसान, प्रत्येक स्त्रीन आणि प्रत्येक जे 18 वर्ष वयोगटाच्या प्रत्येक समाजसेवकाने हे रक्तदान केलं पाहिजे आणि प्रत्येक माणसान, प्रत्येक माणसाचा जीव वाचवला पाहिजे हेच आपले ह्या जीवन आधार फाउंडेशनचं. जनसेवा हीच ईश्वर सेवा हा आपला बृद्धवाक्य आहे म्हणून लोकांनी येऊन प्रत्येक रक्तदात्यांना भेट देऊन त्यांनी रक्तदान केले पाहिजे. कोरोना काळात देखील जीवन आधार फाउंडेशन मार्फत धान्य वाटप, सॅनिटायझर, आर्सेनिक अल्बम, मास्क वाटप असे अनेक उपक्रम आम्ही कोरोना काळात नागरिकांसाठी राबवले. कोरोना सारख्या महामारीत जनतेला आरोग्याच्या समस्यांवर मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागते. या शिबिराला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा यावेळी शंकर पवार यांनी व्यक्त केली. अजय जोशी सह सिमरन सावंत, आपले बदलापूर.